कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्याकडे काय? माझ्याकडे याच्यामध्ये माझं अरेंज मॅरेज झालंय. आमचे म्हणजे मिस्टरांचे मामा आणि माझ्या मामा हे म्हणजे मित्र असे आहेत, त्यांच्याकडून माझं स्थळ त्यांच्याकडे गेलं. त्यांची म्हणजे पहिलंच त्यांचं बघणं झालं. मी ॲक्च्युली परत पहिलं याच्यामध्ये बरंच त्याचं स्थळ बघितलं, मला आवडले नाही. त्यांचं स्थळ जसं आलं तर मी होकार दिला. का हो का का नाही दिसायला छान दिसतात ना म्हणून. तुमच्या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव चांगला आहे? त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. त्याच्यातून मी असं म्हणजे ते ॲक्च्युली फार कमी बोलतात. मी याच्या गेल्यानंतर थोडे बोलायला लागले, मला सगळे बोलायला लागले. तुझ्या याच्यात येऊन स्वभाव याच्या म्हणून त्यांचं बोलायला लागले तेवढे ते. तर फरक पडला, खूपच शांत आहेत ते. तुमचं कसं जमलं? माझं अरेंज मॅरेज आहे. मिस्टर आणि माझ्या ताईचे मिस्टर, ते दोघे म्हणजे चुलत भाऊ आहेत. आधी मागणी घातलेली डिसेंबर महिन्यात, पण आम्ही नको होते, कारण मुंबई म्हटलं की अरेंज मॅरेज म्हणजे खूप लांब, म्हणून मला नागपूरचं स्थळ पाहिजे होतं. आणि ॲक्च्युली मला इंजिनियरच मुलगा पाहिजे होता. नंतर ते आलेत बघायला, म्हणजे ॲक्च्युली दुसरे मुली बघायला गेलेले आहेत, पण आम्ही पप्पा बोलले फोन करून की या मुलगा आवडला तर म्हणजे असं पुढे बघू. मग ते आलेच बघायला, मला पण आवडलं आणि त्यांना पण. लगेच जमलं? हां, म्हणजे सकाळी आलेच बघायला आणि संध्याकाळी. अरे वा, फास्ट आहे तू. हो की नाही? तुमचं कसं काय? माझं सर लव्ह मॅरेज आहे. माझी जाव म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे, तर तिच्या लग्नामध्ये माझ्या मिस्टरांनी मला पाहिलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला पसंत केलं होतं. आणि मग तिला त्यांनी विचारलं, माझ्या मामाच्या मुलीला, म्हणजे माझ्या मामाची मुलगी त्यांची मोठी बहीण असं, तर मग तिच्या थ्रू आमचं झालं लग्न. माझं तर घरातलं म्हणजे मामाच्या मुलालाच मी दिली. आई आणि मामा दोघांचं काहीतरी संभाषण झालं आणि आमचं लग्न जाऊन. लहानपणापासून ठरवलं होतं ना तुम्ही? नाही भेटत तर होता. सर्व असंच बोलतात की तुमचं लव्ह मॅरेज म्हणजे तुमचं काहीतरी होतं आधीपासून. 100% तसं काहीच नाही सर. नाही नाही. तुम्ही मामाकडे जायचे? हो, मी मामाकडे दिली. कधी जायचे तुम्ही सुट्टीत? हा, मी जायचं म्हणजे असं सुट्टीमध्ये वगैरे जायचो, पण असं सतत वाट बघायचे. ते ऍक्च्युली इथे नव्हतेच, ते बाहेर कामाला जायचे ऍक्च्युली, म्हणजे पंजाब आउट ऑफ मुंबई. हो, कधी कधी जायचे, तेव्हा भेट व्हायची थोडीशी, दुसरं काही नाही. बघा, तुमची लग्न अशी झाली, तुम्ही इतक्या दूर असून एकत्र आता इथे आलेल्या आहात आणि आता तुमचं एक कुटुंब तयार झालं. तुमच्यात सगळ्यात भांडखोर कोण आहे? तुमच्यात जास्त चिडचिड कोण करत? शांती अशी एकदम स्वतः याच्यात निश्चय केला की बाबा मला असं करायचं तर असंच करायचं, म्हणजे सगळं तिच्या मनासारखं. पण मिस्टरांच्या बाबतीत पण असंच करतात. मिस्टर शांत आहेत माझे. तुमच्या 5 जणींमध्ये कुणी स्वभावात बदल करण्याची गरज आहे? हिलाच वाटत. आज तुमच्या मैत्री बद्दल सांगायचं असेल तर काय सांगा? कोण बोलतो? मैत्री आमचं एवढं बॉन्डिंग आहे ना, म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीवरून कुठल्याही फंक्शनमध्ये कॉस्ट्युमवरून आमचे वाद होतात, किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीज ठेवायच्या त्याच्यावर आमचे वाद होतात. इवन हळदी कुंकूला वाण कुठलं ठेवायचं त्याच्यावर वाद होतात, पण तरी पण आम्ही असं अबोला. म्हणजे मला सांगा आता, वाण कुठलं ठेवायचं ह्याच्यावरून वाद का होतो? म्हणजे माझी वेगळी आहे, मी म्हणेन ना हे ठेवायचं, ती म्हणेन ना ते ठेवायचं, पण त्यावरून नेमकी चॉईस फायनल इथेच होते. विचारणार सगळ्यांना, पण ती त्याचीच चॉईस नाही ठेवणार. कारण मी एकदा तिला एक वाहन सांगितलं होतं, त्याच्यामध्ये एक वाहन आपण हे सगळ्यांसाठी चांगली याच्यात कॉटनची बॅग याच्यात होती, तिला सांगितलं. हा, साडीची बॅग होती, ती मी तिला सांगितली. मग त्याच्यावरून ती बोलली ठीक आहे, मी बाकी सगळ्यांना विचारते. ह्याच्यावरून पण शेवटी तिने एक वाहन दिसलं, पण तिचं स्वतःच तिने घेतलं. काय ठेवू शकू डिस्कशन कशाला करता? तुमच्यापैकी कोणाचे मिस्टर म्हणतात ग बाई जरा असं कोणाला म्हणतात का? नाही बोलतात. तुमचे काय म्हणतात? मी बोल आता शांत राहा, कारण मी एकदा सुरू जाते तर ते म्हणतात की जरा शांत राहा, ठीक आहे, झालं तर झालं, ठीक आहे, इट्स ओके, ते सांभाळून घेतात, ठीक आहे. नाही तर कधी कधी ऐकत राहतात. कसे माझे हसबंड आहेत, खूप शांत आहे, जास्त बोलत नाही, मी खूप बोलते, गडबड गडबड चालू असते, शेवटी बोलतात बाई आता गप्पू. मला थोडी शांतता नाही. तुमच्याकडे काय होतं? मी शांत असते, जास्ती बोलत नाही. ते म्हणतात बोल बोल, मग मी थोडं बोलते जास्ती नाही. तुमच्याकडे उलटच आहे सगळं. आमच्या सोबत
घरात बघा केवढं छान असं कधी होतं का की तुम्ही कोणाच्या तरी घरी सगळ्या जणी जमले आहेत आणि मज्जा केली असं? होतं ना, होतं ना याच्यानंतर पण तुम्हाला कळतं कधी कधी खोटं कारण सांगितलंय? हो कळून येतं लगेच, पण काय करणार ना, काय करणार शेवटी माहिती नाही. आज उखाणा घ्यायचाय, कुठला घेणार? संसार आहे दोघांचा, दोघांनी तो आवरायचा, पसारांनी केला तर तुषारनी तो आवरायचा. नाहीतर चिडणार. दाराबार काढली सुंदर रांगोळी फुलांची, अरे वा, अभिषेक रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या शोच्या दिवशी. तुम्ही हा तांडुळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस, प्रशांत राव हाय माझी पहिली चॉईस. मंगळसूत्राच्या दोन वाट्या, एक सासर एक माहेर, राहुल रावांनी दिला सौभाग्याचा आहेर. अरे वा. पुरुष असतो सागर आणि स्त्री असते सरिता. अरे वा. चंद्रमुनी रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता. आज क्षमा मागायची, कोणाची मागणार? आई वडिलांची. काव लहानपणी म्हणजे कसं, आता मला मुलगा आहे तर आम्ही, मी जेव्हा लहान होती तर मला ही भाजी नाही खायची, ती भाजी खायची आहे. हां, तर खूप जिद करायची मी की नाही मला पालेभाज्याच पाहिजे, कडधान्य नको. पण मला आता असं रिअलाईज होतं की माझा मुलगा तेव्हा जिद करते, म्हणजे मला असं वाटते की त्या टाईमला म्हणजे आपल्याला समजत नाही. असं पालेभाज्या आवडतात तेव्हा लग्नाच्या आधी आवडायची, आता लग्न झाल्यानंतर सर्व कडधान्य पण खाते आणि पालेभाज्या पण खाते. अरे वा. लग्नानंतर असं काय होतो बदल? कारण रोज कोणती भाजी बनवायची ते आपल्याला डिसाईड करावं, चॉईस नसते काही, चॉईस नसते. मी क्षमा मागे, क्षमा मागे नवऱ्याची मागणार का हो, कारण बरंच काय त्यांना मी असं मी ऐकवते बोलते याच्यात बरंच काही, याच्यात ते बिचारे ऐकून घेतात माझं. पण कसं तरी पण असं आलं की आपलंच माणसं कोण सांगणार, मग त्यांनाच बोलते, मग त्याचे मी मागायचं असेल तर त्यांची क्षमा मागे. माझी प्रेमळ आई, मी आईला लहानपणी खूप त्रास दिला. निबंध लिहिता, मला वाटलं निबंध लिहिताय विषय माझी प्रेमळ आई. आई प्रेमळच असते ना, आई प्रेमळच असते ना. बोला. मग लहानपणी खूप त्रास दिलेला आहे ना मी तिला, म्हणून का हे नको ते नको, हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे. आता मला कळतं की माझी मुलगी पण खूप त्रास देते मला, हे नको मम्मा ते नको मम्मा असं नाही तसं. मम्मा तुम्हाला मम्मा म्हणते? हो. मग तुम्ही आता त्यांची क्षमा मागा. हो, कारण की खूप त्रास दिले ना लहानपणी. तुम्ही? मी आई वडिलांची मागेन की लग्नामुळे त्यांना ऍक्च्युली नव्हतं करायचं, पण मी केलं लग्न तर त्याच्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला असेल, झालाच होता, तर त्याच्यासाठी मी माफी मागते. आणि माझा थोडा फटकार स्वभाव आहे तर मी कोणाला काही बोलली असेल तर त्यांची क्षमा मागते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.